नमस्कार, सांगोला बाजारामधील आता आपण खिलार बैलांच्या किंवा खोंडांच्या जाती समजून घेणार आहोत आणि त्याची किमती किती आहेत हे आपण एक अंदाज घेणार आहोत. तर आता आपण या बाजारामध्ये आहोत. दादा, कुठलं गाव? येळवी तालुका जत. बर, काय काय घेणार होता बाजार? दास, चार खोंड आहेत. चार खोंड आहेत, प्रत्येक आठवडे बाजारला असतात. हां होय. बर, समोर जे आता खोंड दिसते ते कुठल्या जातीचं आहे? खिलार जाती. खिलार, प्युअर खिलार? प्युअर खिलार. बर, दाताला वगैरे कसं काय आदत आहे? अजून बारका बच्चे. बर, काय तालीम गाडा वगैरे काय? नाही नाही, अजून काय नाही, कुठले ट्रेनिंग नाही, काय नाही. बर, काय किंमत सांगताय याची? 22,000 किंमत. 22,000. बर, जाती होत आहे काय? खोडबेड काय नाही? काय नाही, काय नाही. निकोप आहे. निकोप आहे. निकोप आहे. बर, 22,000 किंमत सांगताय. काय कमी जास्त होईल याच्यामध्ये? होईल की होईल, बैठकीला बसल्या. बर, चला पुढे बघूयात. आता आपण या ठिकाणी दुसरा खोंड आहे खिलार मधला. काय सांगशील याची किंमत? त्याची 15,000 सांग. 15,000. बर, तसं बघितलं तर दोन्ही सेम आहेत. किमतीमध्ये फरक आहे? हा, किमतीमध्ये. काय क्वालिटीमध्ये काय विषय आहे? काय क्वालिटी म्हणजे याला त्याला क्वालिटी आहे ना, प्युअर मध्ये येते ना. बर बर, अच्छा, त्यामुळे याची किंमत कमी आहे. बर, काय याला खोडबेड काय नाही? काय नाही, काय नाही. पुढचा खोंड आता हा शेती कामासाठी वापरला. शेती कामासाठी वापर. काय घेऊन जाऊन झोपला तर काय अडचण नाही? काय अडचण नाही. बर, किती किंमत सांगताय याची? 35,000. 35,000. बाकी काय तापट आहे का? कसं काय नाही, काय शांत आहे. हा, शांत. लहान मुलं हाताळू शकतात. बर, किती किंमत सांगताय? 35,000. 35,000. काय कमी जास्त होईल? होईल होईल. होणार. पाहायला वगैरे काय? सगळं क्लिअर आहे. क्लिअर आहे. बर, मला सांगा खोंड चांगला आहे शर्यतीसाठी? तालीम? नाही नाही, शेती कामासाठी. शर्यतीला तालीम दिला तर चालेल का? नाही नाही, शेती कामासाठी. फक्त शेती कामासाठी. बरं, ह्याची किंमत 35 सांगताय. कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे? किती होईल कमी याच्यामध्ये? होईल की तरी पण 32 पर्यंत द्यायची इच्छा आहे. बर, आता ह्या खोंडाबद्दल काय सांगा? ह्याची 25,000 सांगतो किंमत. 25,000. बर, ह्याला काय तालीम वगैरे? काय नाही. काय नाही. बर, होईल कमी जास्त? हा होईल. बर, मोबाईल नंबर सांग तुमचा? 82-62-04-29-14. प्रत्येक आठवडे बाजारला इथं असतं? होय होय. बर, जत तालुक्यातून तुम्ही कोंड गोळा करून इथं विकताय? मामा कुठलं गाव? वाटंबर. वाटंबर, काय काय आणलं होतं यात्रेला? यात्रेला बैल आणलं. दादा, बैल? बैल. बर, काय रत्नासाठी आहे? कसं काय? रत्नासाठीच. ती पैदासाठीच बैल आहे. बर, काय दाताला वगैरे कसं आहे? दाताला साहेब देत राहत. साहेब कुठल्या जातीचं आहे? प्युअर खिल्लार. प्युअर खिल्लार आहे. प्युअर खिल्लार. बर, मग बाकी याला काय तालीम शेतीचं काय विषय? काय काय नाही, फक्त पैदासाठी आहे. हा, पैदासाठी. आतापर्यंत किती गाई भरवला? काय रिझल्ट? काय 80-90 झाले असतील. रिझल्ट चांगला आहे? होय. एकदम कोणाची काय शेतकरी तक्रार नाही? काय काय नाही, एकदम जातीवंत पैदास झालेला आहे. एकदम जातीवंत. बर, बाकी काय दोष बीज आहे का? चांगला काय काय नाही, काय दोष नाही. काय काय नाही, काय सुद्धा नाही. कसा आहे स्वभाव? तापट आहे का? शांत आहे? नाही, शांत आहे स्वभाव. कोण पण धरू शकतं बारकी पोरं बी? होय, कोण धरू शकतो. बर, काय किंमत सांगताय मग? 6,00,000 किंमत सांग. 6,00,000. बर, काय कमी जास्त करून काय शेतकरी आला काय सांभाळणार व्यवस्थित असेल तर? हा, काय काय तरी पण किती कमी होईल? काय काय काही वर्ष कमी होईल तेवढं? वर्ष थोडंफार कमी करून दे ना. तुला कुठलं गाव? सातारा. सातारात नाला का? बर, सांगोल्याचा बाजार भरपूर लांब नालाय. काय विक्री करणायला आणलाय का काय खरेदी घ्यायला? विक्री करणार. तुझीच आहेत का? 6 विकले. 6 विकलाय, व्यापार करताय. बर, कुठल्या जातीचा काय? खिलार आहे. प्युअर खिलार आहे. बर, किती सांगतोस किंमत? 45. दाताला कसं काय? दुसरं आहे. दुसरं आहे. काय शर्यतीस तालीम वगैरे आहे गेला? आहे की शर्यतीस आहे. शेती काय मला सगळ्या लहान दिलं. बर, काय अडचण नाही? नाही. घेऊन गेल्यावर काय फसवणूक होणार नाही? नाही. बर, किती सांगतोस किंमत? सांगतो 45. 45. बर, किती महिन्याचा आहे? 2 वर्षाचा. 2 वर्षाचा. दाताला? दुसरं आहे. दुसरं आहे. बर, काय कमी जास्त करून किंमत? बसल्यावर करू. बसल्यावर करणार. नंबर सांग तुझा. 93-22-14-45. बर, बाकी काय चालण्यात बिलण्यात काय काय दोष नाही? जर चालवून दाखवणार का? मारल. मारल एकटं. एकट्याला मारल म्हणजे जरा रगीलाय. रगीलाय. दादा कुठलं गाव? विजोरी. काय काय घेऊन आलत आज बाजारात? बैल. बैल. प्रत्येक आठवडे बाजारला असता का? कसं? नाही नाही, आज झालाय. आज. बर, कोण काय शर्यतीचा आहे का शेतीसाठी आहे का पैदासाठी आहे? पैदासाठी. खास पैदासाठी आहे. किती महिन्याचा कोण आहे? 17 महिन्याचा. 17 महिन्याचा. दाताला वगैरे कसं? आदत आहे. आदत. आदत आहे. बर, बाकी याला काय तालीम नाही, फक्त पैदाशीलच? पैदाशीला. तसा गाडीला खेळवलाय नसता? गाडीला खेळवलाय. बर,
बाकी याच्यात काय कोड वेट बट्टा काय काय नाही प्युअर खिल्लार आहे का खिल्लार मध्ये कुठला प्युअर खिल्लार आहे खिल्लार आहे बर काय किंमत सांगताय त्याची 1,10,000 1,10,000 साधारण आतापर्यंत किती गाय भरवलाय आपल्याला अजून आदत आहे चालू केलं ना चालू केलं नाही भरवायला चालू केलं नाही आदत आहे पण तयार केला ब्रीडिंग साठीच बर काय शेतकरी आला तर कमी जास्त करून करू की बसले कसा आहे दिसायला लांबे रोंदे उंची काय याच्यात विशेषता काय याचा ओरिजिनल खिलार मध्ये मोडतो बर प्युअर कोसा प्युअर कोसा आहे बर आणि त्याची हाईट शेपटाचा कोंडा डोळ एकदम आकर्षक आहे आकर्षक बर मोबाईल नंबर सांगा की तुमचा 87 67 33 55 70 दादा कुठलं गाव आमचं गाव तिरकुळी बर काय काय आज बाजारला काय खरेदी केला का विकायला आलता हा खरेदीसाठी आलो होतो ही खरेदी केला का हो खरेदी केला बर कुठल्या जातीची बैलाची हे आपलं काळे मोरे जवार मध्ये मोडतात जवार मध्ये खोंड आहेत हा जवार मध्ये खोंड आहेत दोन दोन दात खोंड आहेत दोन दोन दात आला कामाला पण चालू आहेत बर शेती कामाला हा शेती कामासाठी घेतले आपण शेतकरी आपण शेती कामासाठी घेतले बर बर बाकी शर्यतीला वगैरे काय काम शर्यतीला चालतो चालू शकतो हा चालू शकतो तालीम दिलेला आहे हो हो दिलेला आहे तालीम शेती कामाला एकदम उत्तम आहे हा एकदम उत्तम आहे सर काय वय काय म्हणलाय दाताला त्यांचे दोन दोन दात आहेत बर हा ते दोन 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 2.5 वर्षाची वासर आहे ते कितीला मिळेल काय जोड हे जोड बघा आपल्याला मिळाली 81,000 81,000 जोड मिळाली 81,000 जोड मिळाली बर हा बाकी काय दोष बीज काय नव्हतं एकदम व्यवस्थित सगळं बघून घेतलं बघून घेतलं सगळं काही प्रॉब्लेम नाही एक नंबर वासर आहेत बर हा दोन दोन दात वासर आहेत परवडलं म्हणजे एकदम हा परवडलं सर कसं आहे सांगोला बाजार कसं वाटतं सांगोला बाजार खरेदीसाठी आजचा छान आहे बाजार छान आहे हो तुम्ही प्रत्येक रविवारी इकडे असतं कसं काय मी पहिल्यांदाच आलो पहिल्यांदा झाला पहिल्यांदा चांगली मिळाली हा चांगली मिळाली मला हो काय तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर 98 34 53 80 60 ओके तर शेतकरी बंधूंनो बघू शकता या ठिकाणी 81,000 ही बैल जोडी मिळालेल्या आहेत जवार मध्ये आहेत आणि अशा पद्धतीने शेतीसाठी यांना खोंड मिळाले आहेत आणि एकदम शेतकरी देखील समाधान आहेत चांगला रेट त्यांना मिळालेला आहे असं त्यांचं मत आहे चला आपण पुढील अपडेट जाणून घेऊयात सांगोला बाजारातील नमस्कार संचित टीव्ही न्यूज उतरली एल्लार्द हार्दिक स्वागत करून नवीन बंदीदेव सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती संत्याग इले नोडबेक कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश ही जागत ರೈತರು ವ್ಯಾಪಾರಿ ದನಗಳ ಸಂತಿಗೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ ಇಂದ ನೋಡೋಣ ಆತನಿಂದ ರೈತರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರೊಂದ ಎತ್ತ ಇಲ್ಲಿ ಖರೀದಿ ಮಾಡಿದಾರು ನೋಡೋಣ ಇಲ್ಲಿ ಸಂತೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತು ಮತ್ತು ಇದು ಎಷ್ಟು ಅವ್ರು ಎತ್ತುಗಳು ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ನೋಡೋಣ ಮತ್ತು ಇದ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅನ್ನೋದು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳೋಣ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಅಣ್ಣ ಯಾವ ದೂರು ನಿಮ್ದ ನಮ್ದು 10ನೇ ತಾಲೂಕು ಮೈಸೂರು ಹೋಗ್ತೀರಿ ಬರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಂಡೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರತ್ತೀರೇನು ಹೆಂಗೆ ಬರತ್ತೀರಿ ಸರ್ ಬರತ್ತೀರಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರೇನು ಮತ್ತೇನ್ರಿ ಇದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರೋದು ರೈತರಿಗೆ ಕುಡಿದ್ರಿ ಕುಡಿದ್ರಿ ಹಾ ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತದ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸಂತೆ ಇಲ್ಲಿ ಸಂತೆ ಭಾಳ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಇದು ಎತ್ತ ತೊಂದರೆ ಇದು ಯಾವ ಜಾತಿ ಯಾವ್ದ್ರಿ ಪ್ಯೂರ್ ಕಿಲರ್ ಪ್ಯೂರ್ ಕಿಲರ್ ಐತ್ರಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಅದು ಹೆಂಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ಬಾಯ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಹೋಗೈತ್ರಿ ಬರ್ ಆದ್ರಿ ಹೆಚ್ಚು ರೈತರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಶೇತಿ ತಗದಕ್ಕೇನು ಮಾತ್ರ ಶೇತಿ ತಗದಕ್ರಿ ಬಾಕಿ ಅಂತ ತಾಲೀಮದ ಇಲ್ಲ ರೋಡ್ ತಾಲೀಮದ ಫಕ್ತ ಶೇತಿ ತಗದ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಹಾ ಭೂಮಿ ಹೊಡಿದ್ರಿ ಭೂಮಿ ಹೊಡಿದ್ರಿ ಬರ್ ಶಾಂತ ಐತೇನು ಹೆಂಗೈತಿ ಸಮಾಧಾನ ಆಗದಿ ಲೇಡೀಸ್ ಹಿಡಿದ್ರು ಯಾನು ಅಡಚಣೆ ಇಲ್ಲ ಅಡಚಣೆ ಪಡಿದಾದ ಯಾನು ಏನು ಏನು ಇಲ್ಲ ಬರ್ ಎಷ್ಟು ತೊಂದ್ರೆ ಕಿಮ್ಮತ್ ಆಟಾತ್ರಿ ಇದಕ್ಕೆ 72,000 72,000 ಆಗೈತ್ರಿ ಚಲೋ ಅನಿಸ್ತದ್ರ ರೇಟ್ ಹೆಂಗೆ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಬದಕ ಹಂಗ ಐತ್ರಿ ಒಂಜರ ನಡೆಸಿ ತೋರಿಸ್ತೀರಿ ರೈತರು ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂಜರ ತೋರಿಸ್ರಿ ನೋಡ್ರಿ ರೈತರು ಇಲ್ಲಿ ಎತ್ತ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು ಏಕದಮ ಕರೆಂಟ್ ಫುಲ್ ಕರೆಂಟ್ ಇದ್ದದ್ದು ಇದು ಎತ್ತೈತಿ ಮತ್ತು ಶೇತಿ ತಗದಕ ರೈತ ಕೆಲಸಕ ಇದು ಏಕದಮ್ ಏಕ ನಂಬರ್ ಹಿಂಗೆ ಬಯಲೈತಿ ಇದು ಎತ್ತೈತಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು ಅಣ್ಣ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ರಿ ಈಗ ನೀವು ಇಲ್ಲದ 72 ನೀವು ತೊಂದ್ರಿ ಮುಂದೆ ಚಲೋ ಇದಕ್ಕೆ ರೇಟ್ ಬರ್ಬೋದು ಹೆಂಗೆ ಬರ್ತದ್ರಿ ಬರ್ತದೆ ಸರ್ ಇಲ್ಲದ ಏಕದಮ್ ಬಾಜಾರ್ ನಿಮ್ಗೆ ಚಲೋ ಅನ್ಸೈತಿ ಭಾಳ ಚಲೋ ಇದೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಕರ್ನಾಟಕ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅತ್ನಿ ಏನು ರೀ ತಿಕೋಟಾ ಈ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ರೈತರುಗಳಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಈ ಕಡೆ ದನ ಅಂದ್ರ ಆ ಕಡೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಜಗತೈತಿ ಅನ್ನೋದು ಚಲೋ ರೀ ಚಲೋ ರೀ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ತರಬಂಡಿಗೆ ಎತ್ತುಗಳು ಹೋಯ್ತಾರ್ರಿ ಹೆಂಗೆ ಏನ್ರಿ ತರಬಂಡಿಗೆ ನಡೀತೇನ್ರಿ ಇದೆ ತರಬಂಡಿ ಎತ್ತ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ ಭೂಮಿ ಎತ್ತ ಭೂಮಿ ಎತ್ತರಿ ಶೇತಿದಾಗದಕ್ಕೆ ಯಾವುದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಚಲೋ ಮಾಡ್ತೈತ್ರಿ ಚಲೋ ಮಾಡ್ತೈತ್ರಿ ಓಕೆ ನಂಬರ್ ಅಟ್ ಹೇಳ್ರಿ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ 8152094738 ಹೇಳ್ರಿ
दादा कुठलं गाव? आमचं पळसदेव. बरं, काय काय घेऊन आलता बाजारात? एक 5-6 खोंड आणली होती. 5-6 खोंड आणली होती. बरं, व्यापार आहे का? शेतकरी व्यापारी. व्यापार करताय? व्यापार. बरं, कुठल्या जातीची खोंड आहेत? काय खिल्लार जातीतले? खिल्लार जातीचे आहेत. कुठला? कोसा खिल्लार. कोसा खिल्लार का? आपलं गावरान खिल्लार? नाही, कोसा खिल्लार. बरं, काय दाता लागेल का? शेतकरी आदत आहेत. आदत आहेत? आदत आहेत. बर, काय राऊंड छकडा गाडीला वगैरे झुपलेला? नाही, काय नाही झुपलेला. अशी काय आणली? एकदम निकोपत. निकोपत. बर, काय किंमत काय सांगताय? पलीकडे दिलं सकाळी 42,000 आले. दिला 42,000? 42,000 पुण्याला. म्हणजे कोणाला? पुण्याला. पुण्याला बैलगाडा शर्यतीसाठी. बरं, हा घेऊन आला चाकणवाल्याने. चाकणवाल्याने? एकदम फुल करंट दिसतंय. लय करंट. लय करंट. फुल करंट. एकदम बैलगाडाला घुमणार? घुमणारच. आवाज घुमणार? आवाज घुमणार. बर, एकदम तालीम वगैरे दिला का उद्या त्याला? काय नाही, पहिले काय पुण्यावाले घेऊन जाऊ. त्यांचे 42,000 ला दिलाय तो? 42,000 ला दिला. किती महिन्याचा आहे? ते 11 महिन्याचं आहे. 11 महिन्याचं आहे. बरं, ह्याची किंमत काय केलाय? ह्याच्या 32,000 दिलाय. दिलाय? हा दिलाय. बरं, मग हे काय एवढं कमी? हे काय जर का बारक्यामध्ये आलं ते? बारक्यामध्ये? अच्छा, काय दोष बीज बट्टा बट्टा काय? काय नाही, काय नाही, कोण नाही, काय नाही, काय नाही. क्लिअर? काय एकदम क्लिअर आहे? क्लिअर आहे. येऊन गेला पुन्हा काय टेन्शन नाही? काय नाही, काय नाही. आम्ही तसले बटेल जनावर घेतच नाही. घेतच नाही. बरं, मोबाईल नंबर सांगा तुमचा. 98998912. कुठलं गाव दादा? महिम. काय काय घेऊन आलता सांगोला बाजार? खोंड आणलो होते एवढे. एकच? एवढं एकच आणलाय. बर, काय किंमत सांगताय? 25 सांगतोय. द्यायचं 20? द्यायचं 20 ला. सांगताय? सांगाय 25. बर बर. कुठल्या जातीचा? खिल्लार. कोसा खिल्लार. कोसा खिल्लार आहे. काजळी. काय तालीम वगैरे दिलायला? नाही, काय नाही दिले आम्ही. दाताला कसे आहे? आदत आहे. आदत आहे. बर, बाकी काय खोड बीड बट्टा काय? बट्टा बस्तर काय नाही. काय नाही? काही निकोप आहे. घेऊन गेलं तर काय टेन्शन नाही? काय अडचण नाही. बर, शेतकरी आला तर कमी जास्त करून किती? 1,500 कमी करून देऊ. 1,500 कमी करणार? मोबाईल नंबर सांगा तुमचा. 84 21 66 49 40. सांगोला बाजारात असणाऱ्या जर्सी मध्ये आपल्याला आता जर्सी बैल आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो की खास करून पैदाशीसाठी जर्सी फार्म वरती सांभाळला जातो. असा पैदाशीसाठी हा बैल आता इथं बघायला मिळतोय. बघ्यात हे मालक आहेत. दादा, कुठलं गाव आपलं? म्हैसगाव. म्हैसगाव. संभाजी सदस्य जगतात. बर, काय काय घेऊन आलता? एवढं जर्सी बैल आणलाय. बैल. बर, किती वर्षाचा आहे? काय आता? 7 हाती. 7 हाती आहे. बर, आतापर्यंत किती गाई आपण घालवल्या? रिझल्ट कसा आलाय? रिझल्ट 1 नंबर आहे. एका वर्षात 1.5 लाख रुपये झाले. एका वर्षात 1.5 लाख उत्पन्न चालय. बर, आता ह्यो पैदाशीसाठी म्हणल्यानंतर ह्याचा खुराक पण काही वेगळा असेल की काय? नाही, काय नाही. खुराकाचा काही वेगळा? खुराकाचा काही वेगळा नाही. खपरी. खपरीच. बर, बाकी काय दोष बीज काय आहे? काय काय दोष नाही. काय नाही. माणसाचं नाही. कधी साहेब नाही. माणसं माणसं हाताळू शकतात? कोणी 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 म्हणजे काय मारणार? नाही नाही. काय 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 विषय नाही. बर, आणि दादाला कसे आहे म्हणला? 7 हाती आहे. म्हणजे अजूनही आपण ब्रिडिंग साठी पैदासाठी पुढे चालू शकतो? चालू चालू शकतो. बर, काय द्यायचं? काय रेट म्हणताय? 55,000 रुपये. 55,000. मागणी किती पर्यंत व्हायला? काय मागणी? 40 पर्यंत व्हायला. मागणी 40 ची होत्या, तुम्ही 55 सांगताय. कुठेतरी कमी जास्त करून होईल? किती कराल? काय शेवट? वरलं 5 कमी करू. वरलं 5 कमी करताय? बर, तुम्ही हा फक्त एकच बैल पैदासाठी जेवला का? आपलं तुमचं फार्म पण आहे? माझ्याकडे मदर डेअरीच आहे. डेअरीच आहे? डेअरी. बर, म्हशीचं दूध घेऊ तुम्ही? दूध घेताय? शेळे येते. बर बर. जर्सी किती आहेत? जर्सी 1 सुद्धा नाही. माझ्याकडे 6 म्हशी आहेत. म्हशी आहेत. खिलारी गाय आहे. घोडा आहे. बर, नाद आहे सगळा? किराणा दुकान आहे. मध डेअरी आहे. बर बर. शेती भरपूर आहे. मला तसं काय नाही. व्यवस्थित रेट देऊ शकता? देऊ शकतो. मोबाईल नंबर सांगा तुम्ही. 99 75 06 66 35. सांगोलाच्या बाजारातून मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये खिल्लार गाईचं जे काय आहे ते इथून व्यापारी येऊन घेऊन जात असतात. आणि असंच एक गाडी आता इथून निघालेली आहे. पुणे चाकण बाजार असेल, बेला असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये खिल्लारचे मोठ्या प्रमाणात इथून खरेदी केली जाते आणि तिकडे पुढे व्यापारी विकत असतात. बघूयात, आता एक व्यापारी आपल्या सोबत आहेत. दादा, कुठून आला होता आणि कुठे घेऊन चालला? जुन्नरवरून आलो होतो. जुन्नरवरून आला होता. बेलाच्या बाजारने. तुमच्याकडे बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात असते आणि इथून बैल प्रत्येक वेळ मोठ्या प्रमाणात तिकडे जात असतात? शेत भागातून जास्त जातात. शेत भागातून जातात. आता किती आता बैल तुम्ही घेतलात खोंडा इथून? आम्ही आता 5 घेतलेत. बरं, कसा आहे रेट काय इकडचा?
तुमचा? इकडे ताईटच आहे. ताईटच आहे, आमच्या शेतकऱ्यांना ताईट केलेलं आहे. ताईट केलेलं आहे, बरं. मला सांगा आता हे सगळे बैल गाडायला जाणार का शेळी तिकडे पाळण्यासाठी जाणार? नाही, काही शर्यतीला जाणार, काही पाळायला जाणार. पाळायला जाणार, बर. बैलगाडा बंदी उठल्यापासून, शर्यतीची बंदी उठल्यापासून काय रेट कसे आहेत पुणे जिल्ह्यात? चालू वर्षी रेट आहेत. रेट चांगले आहेत? जास्त रेट आहेत. बरं, प्रत्येक आठवड्याला तुम्ही इकडे येत असता? हा, जर आपल्याला. बरं, आता जे कोंडा घेतलाय ते साधारण काय रेंज मध्ये मिळालेले आहेत? आता घेतलेले आम्ही आहे ते 22-23 हजार. 22-23 हजार पासून पुढे आहेत? पुढे आहेत. बरं, तिकडे पुण्याला गेल्यानंतर भाव चांगला मिळतो काय पुढे? हा, भेटतो. भेटतो. बरं, प्रत्येक रविवारी असता इकडे तुम्ही? हा, दर रविवारी असतो. बरं, काय सांगाल इतर महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत त्यांना इकडचं बैल बाजार कसा वाटतं, काय सांगाल तुम्ही स्वतः? नाही, बैल बाजार चांगला आहे, शेतकरी आमच्या इकडून भरपूर येतात पुणे भागातून. बरं, पुणे जिल्ह्यातले शेतकरी असतात इकडे. खरेदी विक्रीसाठी चांगला बाजार आहे? चांगला बाजार आहे. बरं, आणि जातीवंत मिळतात का इकडे पाहिजे? आहे ना, जातवान आहे ना. जातवान मिळतात? मिळतात ना इकडे. दादा कुठलं गाव? मी होळ्याचा. बरं, काय काय घेऊन आलता बाजारात आज? दोन कालवड घेऊन आलो. दोन्ही कालवड आपलेच आहेत? होय, घरचे आहेत. समोरची कालवड दिसते किती महिन्याची आहे? ही 18 महिन्याची कालवड आहे. दादाला आदत मध्ये? आदत मध्ये आहे. बरं, एकदम तापड दिसते. अग्रेसिव्ह? अग्रेसिव्ह आहे. बरं, सिद्धापूर खान? सिद्धापूर खान आहे. प्युअर? एकदम प्युअर आहे. बरं, ही तांडूळच्या राजाची पैदास आहे? पैदास आहे. मंगळवेढा? मंगळवेढाचा आहे. काय किंमत सांगताय? हिची 35 हजार सांगितली. 35 हजार? एकदम तापट आहे दूध. याचं जर दूध बाळानं पिल्यावर पळायलाच पाहिजे. पळणार की? 100% पळणार. एकदम तेजस्वी? एकदम तेजस्वी. बरं, किती किंमत सांगताय? 35 हजार. 35 हजार? काय बट्टा दोशी किंवा काय? काय सुद्धा नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित. 50 हजार किंमत सांगताय? हिची 35, हिची 50 सांगितली. ह्याची 50? बरं, हे काय कालवडच आहे? कालवडच आहे. बघू जरा पुढे घ्या, एवढी किंमत सांगताय, काय विशेषता काय याच्यामध्ये? काजळी आहे, जातीला देखणं पण जास्त आहे. देखणं काजळी किलो? आता अजिबात नाही. बरं, ना, आणि आखीव रेखीव एकदम कोरीव मध्ये? कोरीव मध्ये. बरं, मागणी झाली पुणेवाल्यांची 40 हजार मागणी झाली. सहज म्हणलं तर यायचे मुलं फिरवून तर आम्ही हिजाबरोबर आणाय म्हणून आणली. याचा फायदा होऊ नाही, पण दारात ही जर गाय असेल तर? दारात शान नजर राहणार. बरं, म्हणजे एकदम शोभ, त्या घराला शोभणार हे गाय. ज्या दारात जाईल ती. आता हे 35 सांगताय, चांगला रेट मिळाला तर किती काय कमी जास्त करून किती द्यायला इच्छुक आहात? द्यायला एक 5 हजार पर्यंत कमी करून. बरं, आता ह्याची 50 सांगता, ह्याची किती पण कमी? शेला म्हणजे आता 40 ला मागणी झाली. 40 ला? हा, ते फोनवर झालेली सगळी. बरं, ते आता येणार समक्ष बघणार, फोटो त्याने समक्ष बघणार, फरक आहे. बरोबर, त्यांना पास पडले येतो म्हणले. बरं, किती महिन्याचं आहे म्हणलंय? 4 महिन्याचं. 4 महिन्याचं आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. माझा मोबाईल नंबर 84-84-88-74-58. म्हणजे कोण जरी विचारलं तरी तुम्ही व्यवस्थित त्यांना सांगून माहिती घेत आहे. सांगोला बाजारामध्ये आता आपण खिलार ज्या ठिकाणी विक्री होते या ठिकाणी आहोत, तर इथे एक विशेष लक्ष आकर्षून घेणार छकडा गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. बघा, त्यांची माहिती घेत. दादा, तुमचं गाव कुठलं? सांगोलाच. सांगोला प्रत्येक बाजारला इथं? प्रत्येक बाजारी कायम. कुठल्या कुठल्या गाड्या आपल्याकडे असतात? आपल्याकडे शर्यतीच्या गाड्यापासून मोठ्या गाड्यापर्यंत गाड्यापर्यंत सगळ्या. बर बर, काय रेंज मधल्या गाड्या आहेत सगळ्या? आता शर्यतीची गाडी 9,500 बसते छकडा गाडी. हा, मोठ्या मग 20-22-17-18 घेईल तसे. एक बैलाचे, दोन बैलाचे, कसे पाहिजे तसे मिळतात. व्यवस्थित क्वालिटी वगैरे काय सगळ्या गोष्टी काय मेंटेन केलाय? हो, सगळे व्यवस्थित आहे. जवळजवळ 15 वर्ष झालं आपण विकतोय या सर्व्हिस मध्ये. हो, बरं. आणि छकडा गाडीला खास करून तुमच्याकडे मागणी असते काय? हो, आता छकडा गाडीला सध्या भरपूर जास्त. हो, सगळ्यात जास्त मागण्या शर्यती चालू झाल्यामुळे ना छकडा गाडीला जास्त मागणी. बरं, टिकायला वगैरे काय अडचण नाही? एका राऊंड मध्ये तसलं कधी अजूनपर्यंत कोणाची तक्रार नाही, म्हणजे घेऊन गेले फसवणूक नाही? नाही नाही नाही. बरं, एकदम व्यवस्थित गाडा तुम्ही बनवून देत आहे. बरं बरं, मोबाईल नंबर सांगा तुमचा. 98-81-36-14-98-14-98. म्हणजे कधीही संपर्क करून आला तर तुम्ही? काय नाही, एनी टाइम, कधीही चालेल. 24 तास सेवा आहे. तर शेतकरी बंधूंना बघू शकतात छकडा गाडीसाठी एक नंबर अशा पद्धतीने छकडा गाड्या या ठिकाणी तयार केलेल्या दिसतात. तर नक्कीच यांना संपर्क करून, दिलेला संपर्क क्रमांक करून माहिती घेऊन स्वतः खरेदी करून घेऊ शकताय. अशा पद्धतीचे या ठिकाणी तुम्हाला सांगोला दर रविवारी ते आपल्या भेटीला असतील, नक्कीच आपला संपर्क साधा. शेतकरी बंधूंना आता सांगोला बाजारात ही दुसरी बैलजोडी आता आपल्याला खरेदी करून जाताना दिसतात. बघूयात ही किती किमतीला मिळाली. दादा, काय सांगाल बैलजोडी कितीला घेतला? हे बैलजोडी आम्ही घेतले 75 हजार. 75 हजार? शेती कामासाठी? शेती कामासाठी घेतलेले. शेती कामासाठी? शेती कामासाठी. घेत असताना एवढी मोठी रक्कम तुम्ही दिला, तर काय बघून याच्यामध्ये घेतला? काय काय याच्यामध्ये विशेष क्वालिटी आहे सर?
शेतात काम पण करू शकते, पुन्हा इथे आले तर विकू भी शकते, विकू भी शकते, हा विकू भी शकतात. क्वालिटी मुळे घेतलेला आहे. बरं, दाताला वगैरे कशी काय? दोन दात आणि चार दात. चार दात आहे. बरं, बाकी काय चालण्यात बिलण्यात काय दोष वगैरे काय? काय नाही, सगळं ओके. पायात चांगले आहेत, घरात चांगले आहेत, कुठला बट्टा नाही, काही नाही. एक नंबर जोड, एक नंबर आहे. म्हणजे गेल्यावर झोपल्यावर लगेच शेती काम लगेच चालू होणार सर. काय अडचण नाही, काय काय अडचण, एकदम समाधानकारक तुम्हाला बैल मिळाली आहे. काय सांगाल, सांगोला बाजार कसा आहे? आजचा बाजार चांगला आहे घेण्यासाठी, शेतकऱ्यासाठी चांगला आहे. हो, चांगला आहे. तर मंडळी, अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार, जर्सी गाई बाजार, म्हैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत. त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.